बहुचर्चित डिलाय रोडच्या ब्रिजची दुसरी मार्गिका केव्हा सुरू होणार असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होत होता. गेल्या 2 दिवसापूर्वी आदित्य ठाकरे यांनी या डिलाय रोड ब्रिजच्या दुसऱ्या मार्गिकेचं उद्घाटन आणि ही मार्गिका सुरू करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांच्यासोबतच आदित्य ठाकरे, सचिन अहिर आणि सुनील शिंदे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या त्यानंतर या ही दुसरी मार्गिका जी आहे ते येत्या 2 ते 3 दिवसात सुरू करण्यात येईल असं स्पष्टीकरण जे आहे ते पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी देण्यात आलेलं आहे. येत्या 2 ते 3 दिवसात संपूर्ण काम झालेलं असेल आणि ही मार्गिका सुरू करण्यात येईल असं पालिकेनं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. 2 दिवसापूर्वी आदित्य ठाकरे, सुनील शिंदे, सचिन अहिर आणि इतर नागरिकांनी जे आहे ते या ठिकाणी अनधिकृतपणे जे आहे ते ही मार्गिका सुरू करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर नामजोशी पोलीस स्थानकामध्ये जे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ही मार्गिका 2 ते 3 दिवसात सुरू करण्यात येईल असं पालिकेकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. गेल्या 4 वर्षांपासून ह्या संपूर्ण ब्रिजचं जे आहे ते काम सुरू होतं. हा ब्रिज जर सुरू झाला तर वर्ळी असेल, लोअर परेल, करी रोड, प्रभादेवी या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांना जो आहे तो दिलासा मिळणार होता आणि याच पार्श्वभूमीवरती गणपतीमध्ये ही जी सुरू असलेली एक मार्गिका दिसते ती गणपतीमध्ये सुरू करण्यात आली होती, परंतु दुसरी मार्गिका केव्हा सुरू होणार असा प्रश्न जो आहे तो उपस्थित करण्यात आला होता. या मार्गिकेचं काम पूर्ण झालेलं असून देखील सुरू करण्यात येत नाही असा आरोप जो आहे तो ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आला होता आणि याच पार्श्वभूमीवरती ठाकरे गटाच्या आमदारांनी या ठिकाणी येऊन ही मार्गिका सुरू करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हा प्रयत्न जो आहे तो त्यांचा असफल झाला. ही मार्गिका 2 दिवसानंतरच पालिकेकडून बंद करण्यात आली आणि 3 दिवसामध्ये ही मार्गिका सुरू करण्यात येईल असं पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी आदेश देण्यात आलेले आहेत. 2018 साली जे आहे ते मुंबईतील अनेक पुलांचं ऑडिट जे आहे ते महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलं आणि याच ऑडिटच्या आधी खाली जे आहे ते ह्या पुलाचं देखील काम सुरू करण्यात आलं आणि हे मार्गिका दुसरी मार्गिका जी आहे ते 4 दिवसात सुरू करण्याचे आदेश जे आहे ते पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिलेले आहेत. कॅमेरामन प्रेम म्हात्रेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.